हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ना एक कविता वाचून दाखवायची आहे जी की एका ताईंनी आमच्यावर लिहिलेली आहे. तर थँक्यू सो मच ताई, इतकी छान अशी कविता तुम्ही आमच्यावर लिहिली. खरं तर ही कविता त्या ताईंनी वारंवार म्हणजे कमेंट बॉक्समध्ये पाठवली, पण आमचं त्याच्यावरती लक्ष गेलं नाही आणि थोडासा ही कविता वाचायला उशीर झाला. तर चला आपण कवितेला सुरुवात करूयात की ताईंनी कशी लिहिली. तुमचे स्वप्न जंगल विला, अक्का बाबांनी आशीर्वाद दिला. आई वडील तुमचे खरंच भाग्यवान, दोघी मुली आहेत महान. अक्का बाबांची मनापासून करता सेवा, भोळे बाबा तुम्हाला भरभरून देतात मेवा. आर्यन रुद्र ध्रुव आहे शांत, म्हणून स्वाती भारती व्हिडिओ बनवतात निवांत. मोठे छोटे दोघं भाऊ आहेत फौजी, दोघींचेही त्या घरात आहेत दाजी. बहीण भाऊ तुम्ही चार एकमेकांना जीव लावता फार. सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा यांचे वेगळे सत्र आनंद सोहळ्यात जावा मैत्रिणी करतात एकत्र. वागावे कसे तर तुमच्यासारखे वागा, लाखो लोकांच्या मनात केली तुम्ही जागा. प्राणीप्रेम बघून येते भरून मन, माझी तुमची भेट देवा देरे करून. तर ताई ही कविता वाचून ना इतकं मन भरून आलं अगदी, आणि तुमचे खूप 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 आभारी आहोत आम्ही जंगलवीराचा पूर्ण परिवार, तुमचे मनापासून धन्यवाद करतो. असंच प्रेम असंच आशीर्वाद राहू द्या. खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. मागं पण एका सरांनी अशीच एक क्राईम्स लिहिली होती, तर ती सुद्धा खूप छान होती आणि ही सुद्धा सुजाता ताईंना पुन्हा एकदा मी थँक्यू म्हणते. खरंच खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना आणि घरात ही कविता सगळ्यांनी वाचली. तर आता आम्हाला एकदम अचानक आहे ना एक शॉकिंग न्यूज मिळाली. ती कोणती? तर राजू आमची गेटवरती झाडू मारत होते आणि आम्ही दोघी, मी पण आता बाहेर गेले, ते जस्ट आले आणि स्वाती पण गेली होती थोडंसं बाहेर. स्वाती आणि राजू ते पण आलते आणि थोडंसं मी आराम करत होते, स्वाती आराम करत होती. राजू म्हणले मी तोपर्यंत त्यांचे काय रोज कामं चालूच असतात, इथं साफसफाईच्या झाडांचं चालू होतं गेटवरती. मंदिरात कुणी ना कुणी पाय पडायला येत असतं, मंदिराचं गेट उघडं राहिलं एक 5 मिनिटं. तर तेवढ्यात एका 5 मिनिटामध्ये असं काही घडलं की ते राजू या जोर जोरात ओरडायला लागले आमच्या दोघींच्या नावानं. आम्ही दोघी पटकन पळत आलो. बघतोय तर काय ते ते सरप्राईज पाहून आम्ही दोघी जण एकदम शॉक झालो. मग नंतर मोबाईल आणायला गेलो आणि मग मोबाईल आणून पुन्हा शूट केलं, तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला सुद्धा आज खूप म्हणजे ते पाहून आनंद होणार आहे काय म्हणजे झालेलं आहे तुम्हाला दाखवतो. चला या. तर हे पहा, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं, कालच्या नाही सॉरी परवाच्या, तर आपल्या जानकीला इथं गोठा केला आहे छोटासा. तर इथं पहा हे सगळं आजच काम पूर्ण झालं आहे, अशा पद्धतीचा गोठा बनलाय आणि हे सगळं माती वगैरे आणि इकडं सिमेंट हे पडलेलं होतं आणि इथंच जस्ट गेट उघडं राहिलेलं होतं आणि झाडू आहे बघा इथंच पडलेलं आहे. इथे झाडू मारत होते आणि इतके कुत्र्यांची टोळी बी मागं लागली, म्हणजे इतका भांडणं चालले होते कुत्र्यांचे. तर गेट उघडं राहिलं आणि अचानक गेटच्या आतमध्ये काय आलंय बघा. तर आम्ही सुद्धा शॉक झालोय, तुम्ही सुद्धा शॉक होणार आहे. तुम्हाला दाखवत होतं काय आलेलं आहे गेटच्या आतमध्ये बघा. तर हे बघा काय आलेलं आहे आज आमच्याकडं जंगल विला मध्ये. याचीच कमी होती, क्यूटच छोटस हरणाचं बेबी आलेलं आहे. तर त्याच्या बाजूला कुत्रे भरपूर त्याच्या पाठीमागे लागले होते, इकडे डोंगरा डोंगराडी ते खाली उतरला असेल. त्याला ड्रेसिंग करावं लागलं स्वाती, थोडी पायाला त्याच्या धरलं होतं. हा त्यांनी तावडी तुला लागलेच नाही त्याला, नाही धरलं होतं पाय त्याचा. त्याला शांत केलं, जवळ घेऊन बसलेत राजू. खूप घाबरलेलो होतो आम्ही, आलो होतो घरातनं पळत आलो त्यावेळेस घाबरलेलो होतो. त्याला असं मिठीत बरंच वेळ घेऊन बसलेले येत आहे त्याला दूध पाजायचं. जवळ जवळ कस काय एवढं का म्हणजे डायरेक्ट कुत्र्याची टोळी माग लागली का त्याच्या? बघा ना किती क्यूट असं मांडीवरती बसलंय, किती छान. अरे मारला असं कुत्रे होते आपास त्यांचे, तुमच्या आगाला त्याचे केस पण लागलेले. छोट पिल्लू आहे, छोटस आहे ना, छोट बेबी. किती दिवसाचं असन गे हे? 4-5 दिवसाचं असन. नाही नाही 4-5 दिवसाचं कसे? हा मग 2-3 दिवसात चालायला लागते ते. आता 2-3 दिवसाचं आहे. नाही नाही थोडस मोठं असं ना. तुम्ही होते त्याच्यामुळे वाचलं ते, नाहीतर मग नसतं वाचलं. आल्यामुळे वाचलं जर बाहेर असतं ना तर मग बाहेर नसतं वाचलं. उगस राजू गेट वरती होते त्याच्यामुळे ते वाचलंय, नाहीतर मग कुत्र्याने 100% धरलं असतं. आतमध्ये एकदम पळत आलं का ते? गेट उघडलं होतं ना, गेट कसं झालं इथपर्यंत ना? मग तुम्ही एकदम पाहिलं आहे ना? वाचलं ते माहिती मला वाटलं. आता कसं करायचं याचं? याची आई कुठं सापडवायची? कुठं सापडायची? डोंगरावरती तर लागत. आता खरं तर असं हरणारा ठेवणं वगैरे इलिगल आहे. बाहेर जर सोडलं ना कुत्रे खाऊन घेते 2 मिनिटात त्याला, माहिती आहे का? हा ना, त्याला आता दुख पण झालंय त्याला. आता त्याला दूध पाजू आणि थोडं क्लिअर झालं मग सोडते आपल्याला बाहेर, कारण त्याला खाऊन घेते ना. नाही लगेच खाऊन घेते त्याला.
बघू त्याला आजच्या दिवस ठेवू त्याला, कारण आता इथे आम्हाला तर खूप पाळायची इच्छा आहे पण हरण पाळलं जात नाही जसं की आमच्या तरी नॉलेज मध्ये आहे असं हरणाला पाळू देत नाही. ठेवा लागेल आता कुत्रे बाहेर तर तिथे गोल गोल फिरू राहिले. फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांना यांना हे आता तुमच्या दाजींना विचारायला सांगते मी कॉल करून याला काय करायचं नेमकं. आता याला जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत त्याला ठेवावाच लागेल आजच्या वर्षाचे दिवस. गेटच्या बाहेर नाही सोडू, गेटच्या बाहेर सोडले कुत्रे खाऊन घेते. नाही नाही आजच्या वर्षाचे दिवस पाहू त्याला ठीक करू खाऊ पिऊ घालू नंतर मग बघू हे विचारते फोन करून. जर ते ठेवा म्हणलं तर आपण ठेवू मग आपल्या इथं काही नसतं त्याला मोकळं फिरायला आणि जर नाही म्हणले तर मग सोडून देऊ. पण आता ठेवू सध्या त्याला पाय वगैरे ठीक होत बघू द्या मला. बया घाबरले गेले छोटच आहे नाव ते जास्तच म्हणजे मला वाटत असं 5-6 दिवसात दिसत आहे ते खूप छोट आहे. कुत्र्याची तावडीतून वाचलं माहितीये का आज तुमच्या हातून त्याचं जीवन होत बचाव होता त्याचा. मला खाईन का काही ध्रुवची आहे ना दुधाची बॉटल तर हे पा हे घेऊन आलेत बॉटल. ध्रुवाची बॉटल होती जुनी बरं झालं जपून ठेवली होती आणि ते बा दूध टाकून आणलंय त्याच्यामध्ये दूध पाजायचं काम चाललंय त्याला प्युअर राहिलं ग दूध बघ ना त्याला भूक लागली होती गायच्या पिल्लाला वगैरे नाही म्हणजे आम्ही आमच्या आजोळी पाहिलेले आजीकडं त्याच्यामुळे मेंढराच्या पिल्लांना आजी पाहिजे घाबरलंय त्याला बसून कुठेतरी घाबरलं सोडू का त्याला मग बाहेर ना सोडू का बाहेर नाही आतमध्ये सोडते कुत्रे खाते बाहेर गेले हे बघ उभा राहता आहे ना त्याला हा ना बसलं ते बघ बसा बसा बस बाळा बाबू त्याच्या आईपासून ते लांब झालं ग लई छोट आहे ना ए बाळा थांब कुत्रे हाकतो दोन तीन उभे या हकलून या बरं ते लांब जाऊन द्या डायरेक्ट त्यांना ते आता वासाने ते इथंच हे करते त्याला सोडलंय तरी पण बघ ना ते जवळच बसले पळांना पण नाही घाबरलंय ते म्हणजे ती इथं सेफ आहे आपल्यापाशी तर मग आता मुलांनी पाहिलेलं नाही ते जर आले तर ते लई खुश होते. खर तर मला पण ना आम्हाला सगळ्यांना राजूला आम्हाला कोणला त्याला पाठवायची इच्छा नाहीये पण काय करणार हे हरण पाळणं लिगल नाहीये आणि जर ते लोक म्हणले तर मग आम्हाला याला द्यावंच लागणार. पण तोपर्यंत एक दोन दिवस आहे तोपर्यंत त्याला जीव लाव आहे की नाही नीट होईपर्यंत अगोदर त्याला ड्रेसिंग करावं लागेल पायाला इथं म्हणजे का बरं पाय धरत नाही कुठं अशी जखम दिसत नाही मला पण पाय तो एक धरत नाही असं चालतोय थोडस पण जखम नाही असं जखम नाही त्याच्या पायाला कुठं कुत्र्याने धरलो त्याला आतून इंटरनल काही आहे की काय काय माहिती डॉक्टरला दाखवाय बघू नाही तर संध्याकाळी डॉक्टर बोलू. आणि बसलंय बघा मस्त बसलेलं इथं छान अगदी घाबरलेलं वगैरे त्याचं सगळं गेलं नाही तर पहिले असं पकडल्या पकडल्या मोबाईल आणूपर्यंत पूर्ण असं धडधड धडधड करत होतो त्याचं सगळीकडे आता एकदम छान त्याला पण कळालं आहे ना आपण जंगल विला मध्ये आलो इथं सख्या बहिणी सख्या जावांपाशी आपल्याला जीव लागते ना त्याला वाटतंय मला असं वाटतंय ना त्याच्यामुळे ते भीती गेली त्याची थोडक्यात. चल तुझ्या बाकीच्या मित्रांशी तुला ओळख करून देतो इथं कोण कोण आहे दाखव इथं लय तुझ्या सारखे अजून हा चल हनी आहे परत अजून चंदन कस्तुरी आहे जानकीबाई तर तिकडं अजून चरू राहिलं डोंगराला जातील घेऊन या आता हातील घेऊन येणार अजून ज्या जानकी ताईला सरजून तिला अजून थोडी गाडी बघ आज काय करतात सरजून पण हे आता अजून काय खाईल ग त्याला सध्या दूध द्यायचं तू म्हणता पाळण्याला गेलं नाही आपण जर बाहेर सोडलं ना ते कुत्रे बाहेरच बसून येते दोन मिनिटांचं काही ऍक्शन नाही घ्यावा असं नाही का म्हणजे माहिती झाली पण आता आपण काय करणार आपण त्याला उलट वाचवलंय. हे बाबू तुझं नाव काय ठेवायचं तू राहशील आमच्यापाशी लगेच नका लाळा लागून देऊ बर का जर नाही ठेवायचं ठरलं तर मग रडते पोरं पण मी तर म्हणते आर्यन रुद्रला दाखवूच नका अजून नाही ठेवले अवघड होईल ध्रुवला जर आज येऊ राहिलेत ना परत आलेत कुत्रे दगड झाला त्याच्यावर त्यांना कुत्र्यांना सुद्धा कळालं का इथं इथंच आहेत म्हणून ते हरण म्हणून कारण मुलांना अजून माहित नाही असं वाटतं मुलांना माहिती करायचं आणि मग ते मुलांना पण लय अटॅचमेंट होती लळा लागतो आणि एकदा लळा जर लागला की मग वाईट वाटतं ते देताना पण आता ते दिसणारच नाही का राजा दूध पेला तू
हे बघा ना दुधू तोंडाला तसं त्याच्या ओल्लं इथं तर नळायला तर नाही धरलं ना त्याच्या ओल्लंय नाही नाही दुधाचं दुधाचं माझ्याकडनं दूध सांडलं होतं ते मग अशी पण पाजलं ना त्याला ते त्याच्यामुळं दुधाचं झालेलं आहे. काही चालली की त्याला घरी घेऊन चला कारण आर्यनचं रुद्रजी चाललेली ट्युशन आणि ध्रुव पाहतोय टीव्ही. पण मला असं वाटतंय नको घेऊन जायला. आणि या सगळ्यात हसायची गोष्ट ही की यांच्या अंगावर त्यांनी सुसू पण केली. राजाच्या अंगावर सुसू केली ग घाबरून हरणार. पण हरून किती पळतो ग स्वाती कस काही असं बिछडली आता दोन तीन दिवस असं तरी असलं तरी बी ते तुम्ही जसं की म्हणले ना ते जलमल्या जलमल्या पळायला लागतात लगेच पाय येतात हरणाच्या जातीला. हे किती स्पीड असतं यांना हे कस काय इकडे भटकलं काय माहिती. छोटे ते अजून लई छोटे लहान आहे लहान आहे ते कुत्रे तिथे गेले कुत्र्याने धरलं त्याला माहिती कुत्र्याला घालून आई जर दिसली तर आपण सोडू त्याच्यापाशी आई कसली दिसते त्याच्या आईला थोडी माहिती होणार आहे की त्याचं पिल्लू इथे आहे आणि इथं थोडी येऊ शकते. खाली आलाय ते आई कसली कळप घेऊन खाली ते झुंडेने फिरतात बंचनी आपण म्हणतो ना हरणाचे कळपचे कळप असतेच असं. पण कधी डोंगरावर गेल्याच्या नंतर आपल्याला हरणांचे कळप दिसते सकाळ सकाळ गेल्याच्या नंतर. आम्ही सुद्धा कायम ज्या वेळेस पाहिलं कळपच पाहिलेले सिंगल हरण नाही पाहिलेलं. जसं की बऱ्याच दिवसापूर्वी आम्ही डोंगरावरती फिरायला गेलतो आम्ही आपणच तिघ होतो का ग आणि हरण दिसतंय का पाहू असा व्हिडिओ केला होता आपण. पण शेवटपर्यंत नाही दिसलं लांब पर्यंत कळप होता त्यांचा. आम्हाला घरून पण दिसतात इथन वरन किती वेळा दिसतात. पण असं स्पेशल पाहायला गेलं ना मग नाही दिसत. पण आज बघा ना मला असं वाटतं हे मुद्दाम आपल्याकडे आलंय देवानीच दिलंय आपल्याला मंदिरापाशी है ना. जानकी ताई आले आधी मग हे आले जाऊन वाचले तेच बरं झालं त्याच्या कुत्र्याने खाल्लं असं झालं 100%. तर त्याला आता ते पायाला बघा नाही तर मग कुत्र्यांनी काय डायरेक्ट ना असं मुंडकच धरलं असतं. दोन चार जणांनी लगेच लुटून खाऊन घेतलं असतं ठेवलं नसतं आजपर्यंत. त्याला आता बाहेर पण सोडत लगेच खातील ना त्याला आपण सोडू शकत नाही जखमी पण येते सोडलं तर ते खाऊन घेणार. सेफ जागेवर ठेव सेफ जागेवर. दूध पितो का बघा अजून नाही प्यायचं दुखू आपण एकदाच नको एवढं. हे बघा हे म्हणते तुझं नाव राजू ठेवणार आहे. तुम्ही तुमचं नाव राजू त्याचं नाव राजू कसं काय ओळखायचं. आम्ही आम्ही कोणत्या राजूला हाक मारायचे सांगा बरं. राजू नाही काजू म्हणतोय माझं नाव काजू ठेवायचं. काजू म्हणता का पण ते काजू राजू रायमिंगले मिळतात ना. आम्ही कन्फ्युज होऊ ना तुम्ही पण कन्फ्युज होता दोघं. आम्ही आवाज दिला राजूला हाका मारल काजू यायचं काजूला हाका मारल राजू येईन असं नको व्हायला. होय अटॅचमेंटच काही नाही त्याला फक्त त्याच्या पायावरती चालतंय होते. आपण बाहेर सोडू मग वाटलं तर बाहेर नाही सोडून जमतो. जोपर्यंत बाहेर नाही सोडायचं त्याला बाहेर सोडून जमणारच नाही त्याला एकट्या. नाही थोडं मोठं झालं नंतर पळायला लागलं मग सोडता येईल. ते ते जर रमलं इथं मग पण आपल्याला गव्हर्नमेंटने ठेवून दिलं पाहिजे ना. गव्हर्नमेंट काय घरात घेऊन आले बाई डायरेक्ट तुम्ही आई नाही गती उभाच नाही राहत नाही राहू राहिलं बाळा तू चाल ना थोडं बघू का त्याला दूध आण ना त्याला दूध आण ना. तू सर तू साईडला हो रे मला बघू तिथे उभा राहतोय का ते राहतोय राहतोय थांब थांब राहतोय तरच कापतय अग ते आई ग थरतर कापतायत आई ते राहू दे ना त्याला चपाती आणतो का रुद्र थोडी खातो का आपण बघू जा. अरे वा अरे वा अरे वा थोडस हलते रुद्र जा चपाती आणला जा रे पटकन थोडीशी टाकून बघून द्या काही नाही खाईल ते थोडं निसतं दूध आणि त्याला त्रास होईन नडे काय दूध नाही पण निसतं दूध आणि त्रास होईन त्याला कळत नाही का नाही का त्याला हात नाही लावत त्याला त्याला अजिबात परेशान करू नको. ते ना अजून 12 तासामध्ये तुम्ही हातात पण एवढं स्पीड आहे त्याला एवढा ते त्याच्या पायावर उभा राहतो त्याला खायला द्या दुसरं काय खाईल खाईन का तू त्याला दूध पाजायचं नको ना. मी म्हणते त्याला त्रास नका देऊ तुम्ही राहून त्याला बसून त्याला दातच नाही बाळा ते न्यू बॉर्न बेबी आताच झालेलं आहे ते काही चालायला लागलं. अरे 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 हे पिलू बेबी बेबी चालू दे त्याला चालू दे मोकळ. बेबी कुठं आला तू ध्रुव त्याला हे बघा ध्रुव कसा खेळतोय त्याच्या संग
इथे चालायला लागलं पण थोडं थोडं, थोडस लंगडतय पण चालतय ते, है ना। अरे रुद्र तू त्याला नको, त्याला जिकडे जास्त तिकडे तू मम्मी मारी बरं रुद्र तुला भारी आहे तू, जाऊ दे त्याला जिकडे, त्याला अजिबात कुणी हात लावू नका, त्याला अजिबात परेशान करू नका, तिथून फक्त पडणार नाही काळजी घे वाटा खाली। रुद्र म्हणतो जा भाऊ तुझ्या पप्पाकडे जा, राजू पप्पाकडे जा तुझ्या। हा दुधाची बाटली होती ध्रुवाची घरात, त्यांनी पाच लय दूध खाऊ दे, खाऊ दे खाऊ दे, काय खायचं तू ते त्याच्या मनाने, तू अजिबात साईडला हो, फक्त तिथून पाडणार नाही याची काळजी घ्या, तच उभा राहा कारण ते खाली हे ना पडतोय ते। चांगले 2 तास झाले आहेत आणि 2 तासानंतर चांगलं उलगडलंय, आता चालायला लागलंय बघा ते मस्त पैकी। आता रुद्र म्हणतोय नाव काय ठेवायचं भाऊ, ते आपल्याकडे नाही राहणार, त्याला सोडून द्यायचं, काजू काही ठेवा तुम्ही, राजूच ठेवा ते म्हणते, काजू ठेवायचं पप्पाचं नाव येते। हे पा कोपऱ्यात त्यांनी स्वतःच्याच मनाने जागा शोधली आणि जाऊन बसलाय कोपऱ्यामध्ये बघा आडोशाला, त्याला भीती वाटते, त्याला असं वाटतंय अजून पण येऊन त्याला खातील का काय, त्याच्यामुळे ते एकदम झाडामध्ये लपून बसलंय। आता कोण नाही खाऊ शकत त्याला, इथे त्याला स्वीटी त्या सुटीला आत नाही पडतो, घाबरली त्याला बघून, पण स्वीटी काही नाही करणार त्याला, मला चाय लागली दाखव बरं स्वीटीला इकडे आण बरं, स्वीटी चंदन कस्तुरीला त्यांना काय नाही करत, याला काय करणार, स्वीटीला सांगू ना ते आपलंच म्हणून काय नाही करायचं दमगा त्याला आघावी, असाच क्लास चाललाय इकडं आणि ध्रुव कसा उड्या मारतो। आणि कशी बसली सुटी, ए सुटी, ओ मॅडम, मॅडमची लई मजा आहे आमच्या बघा, मॅडम मॅडम माया, मॅडम माया नाही ती लय, मॅडम सुटी, मॅडम सुटीची लई मज्जा आहे, शिफ्टी बिफ्टी माग कशी लंबूत सोडली बघ ना लांब लच, आणि तिथं काऊन बसल्या हो महाराणी, तिथं गमून बसले तुम्ही, अगं बाई आळस नाही तर खाऊन पिऊन, ओ मॅडम तुम्ही काय बघितलं आज, हरिण हरण पाहिलं आपलंच बरं का बाई ते सुटी, आपलं बरं का ते नस जाशीन त्याला घाबरवायला, बघू का जानकीला आणायला, चल म्हणते दादा जानकीला आणायला चाललोय आम्ही दोघ जण गाडीवरती, तिकडे बांधलेली डोंगराला पाय पाय तिथपर्यंत जाऊ पाय त्या पशी गाडीवर, मग तिथून मग पाय पाय जाऊ, चल चप्पल घालते थांबा। तर हे पा पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येणारच लवकर जानकीला घेऊन यावं लागन, हे बघा कसे ओरडू राहिले, तर कालचा रंग दिलेले अजून बघा कसे, आय चंदन कस्तुरी चला बाहेर लगेच येतील, ओ थांबा ना, हे पा ध्रुवाला घेऊन लांब गेले, ध्रुव पण म्हणला मला पण यायचंय, आणि हा खांद्यावर घेतलं तुला, डोंगराला जायला सगळा असा कच्चा रस्ता आहे। तर हे पा डोंगराच्या पायथ्याशी आलोत, आता चाललोय आणायला डोंगरावरती, ध्रुव तू कशाला आला बाळा। तर जसं जानकीला आणलंय म्हणजे ज्या दिवसापासून ताईच्या बड्डेच्या दिवशी जानकी आपल्या जंगल विलामध्ये आलेली आहे, आणि तसं म्हणजे सगळं तिचं हेच पाहते, सकाळी सोडण्यापासून संध्याकाळी बांधण्यापासून सगळं तिला खायला टाकणं सगळं तेच पाहते, अजून आम्हाला म्हणजे थोडं पण काही तिचं म्हणजे माहिती नाही आहे करायचं, कुणीच काही केलेलं नाही आहे, आणि मग म्हणलं आता ते गेल्याच्या नंतर सगळं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे येणार आहे माझ्याकडं आणि ताईकडं, तर म्हणलं आता हे आहे तोपर्यंत थोडी थोडी माहिती करून घ्यावा, कारण आता उन्हाळा लागल्याच्या नंतर तर चारा विकतच आणावा लागणार आहे सगळा, पण जोपर्यंत चारा आहे डोंगराला तोपर्यंत म्हणलं माहिती करून घ्यावा की कोणत्या झाडाला म्हणजे कुठं जानकीला बांधायचं आणि कसं बांधायचं, कारण ती इतकी आगाव आहे ना तिला म्हणजे चपळे जास्त अति प्रमाणात चपळे, त्याच्यामुळे ती सुटून जर कधी गेली ना तर सापडणार सगळं नाही आम्हाला, जसं की पहिल्याच दिवशी तिने यांची जशी धांदळ उडवली तशी, तर पहा सगळं गवतच गवत आहे, सगळा जंगल एरिया आहे पा इथून तिथून, तर हे पा सगळा जंगल एरिया आहे, हे तिकडं लांब पुढं चाललेत ध्रुवाला घेऊन, काय होईन माहिती का रोज वेगवेगळी जागा तिची चेंज करावा लागणार आहे।
कारण एका ठिकाणी रोज बांधून बांधून जमणार नाहीये. रोज वेगवेगळ्या ठिकाणी बांधली ना का मग तिला चरायला चांगलं होईल. कारण एका ठिकाणी बांधल्याच्या नंतर तेवढ्यात तेवढं ती चरून सगळं गवत तसं खाऊन टाकती. लईच वरती हो मी थांबते इथं ना तुम्ही. चारा बघा किती छान झालाय. एकदम असा एक एक इथे चारा झालेला आहे सगळा सगळा हिरवा हिरवा गार मस्त. येऊ का जानकी? जानकी हे बा कशी करू राहिली बघा. जानकी जानकी नाही बघा एवढ्या याच्यामधला सगळा चारा खाऊन टाकलाय. काहीच नाही ठेवलं आणि तिकडे इकडे किती हिरवळ आहे. लगेच खाऊन टाकला. आता उद्या दुसऱ्या ठिकाणी बांधायचं ना हो. जानकी हा आमचा ध्रुव म्हणतो बघ आपली गोमाता कुठं चालली तिला म्हण ना तिकडे नको जाऊ. होय ध्रुवा ध्रुवा तो गोमाताच म्हणतोय तिला. पळायलाच लागली ती डायरेक्ट. ओ थांबा ना येऊ द्या मला. तर आली आणि डायरेक्ट बघा आजच तिचा रूम तयार झाला. तिथं जाऊन मनानेच थांबली कारण तिला माहिती आहे तिची रोजची जागा तिची आहे म्हणून. तर बरोबर ठेवली तिथं जाऊन उभं राहिली. आणि हे बघा मस्त पैकी यांनी तिला लगेच पाणी वगैरे ठेवलंय आणि थोडस चारा पण आणून टाकलाय. आणि आता तिचं ते रूम साफ नाही झाला अजून. मगाशी जसं हे काम करीत होते साफच करत होते त्यातली त्यात ते आलं हरणाचं पिल्लू. आणि माझी बरेच दिवसाची इच्छा होती की गाय आणायची म्हणून. तर ती पण मनानेच आली आणि यांची भरपूर दिवसाची इच्छा होती की एक हरणाचं पिल्लू पाळलं पाहिजे म्हणून. आणि ते सुद्धा आज मनानेच आलेलं आहे बघा. पण आता काय होत आहे काय माहिती देवाच्या कृपेने ते आमच्यापाशी राहतंय की नाही राहत ते आता देवालाच माहिती. हे बघा संध्याकाळची म्हणजे गुरं सुटायची वेळ झाली. डोंगरावरून सगळे गुरं खाली येऊ राहिलेत सगळेचे सगळे. पाऊस यायला लागलाय राहू दे ना मी टाकू लागते चला तुम्हाला. तर हे एकटेच भरत होते यांना म्हणलं मी तुम्हाला भरू लागते मग दोघं दोघं पटपट होईल. कारण आता हे साफ केलं की मस्त की तिला जागा होणार आहे याच्यामुळे. तुम्ही द्यावा भरू भरू मी हे करते. हे ना माती पक्की झालेली आहे बघा. तुम्ही भरून द्या मी टाकून देते. ओके काम कर रे भाभी. बिहारचे जे भाभी लोक आहेत ते इथं राहत असतात. भैया लोक शेजारीच त्यांचे म्हणजे घर आहेत तर तिथं राहतात. ते कामाला आलेले आहेत इकडं. तर ते भाभी आता बोलत होती तर ती म्हणत होती की तुमची भाषा मला समजत नाही पण तरी पण मी तुमचं चॅनल बघते. तर तुम्ही चंदन कस्तुरी सोबत त्यांच्यासोबत म्हणजे हिंदीतून आत्ता बोलत होती मास संग. तर म्हणली की काय बोलत असता तुम्ही तर चांगलं आहे म्हणली बोलत जा मुख्य प्राण्यांसंग. कारण त्यांना बोलून बोलूनच म्हणजे त्यांना आपोआप नंतर समजतं आपण बोललेलं कोणती पण गोष्ट. नाहीतर मग आपण जर नाही बोललो त्यांच्या संग तर नाही समजत काही. आता चंदन कस्तुरीला पण पहिले आणलं होतं नवीन स्वीटी सिंबाला पण तर नवीन नवीन त्यांना समजत नव्हतं. पण आत्ता त्यांना म्हणजे आवाज दिलेला ते केलेलं म्हणजे सगळंच समजायला लागले. मग मुक्या प्राण्यांना कसं असतं आपण जेवढं बोलू जेवढा लळा देऊ जेवढं प्रेम करू तेवढंच त्यांच्यावर तेवढा परिणाम होत असतो. तर तेच सांगत होते मला आत्ता. मी जानकी संग बोलत होते ना तर ती म्हणली तुम्ही म्हणजे बहुत बोलते हो आप सबके साथ असं म्हणत होती ती. म्हणलं बोलल्याशिवाय काय नाही होत बाई. तसं त्यांना लळा लागत नाही काही समजत नाही. तर हे पहा इथं आमचं संध्याकाळचं रुटीन सुरू झालंय. आणि बॉडीगार्ड बघा आमचे स्वीटी आणि सिंबा इथं राखणच आहेत ताईला बॉडीगार्ड म्हणून. हे बघ स्वयंपाक करताना रोज इथं बसतात दोघं पण ते जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत इथंच बसून राहतात. मध्ये मध्ये करतात पायामध्ये माझ्या येतात दूध पीत पिलं चांगलं तिकडे जाऊन. पण तरी पण बघा थोडं बोललं का तिला लगेच वाटतं मला लगेच उचलून घ्यावा. काय करायचं तुला मग तेच अगं आता तीच म्हणत होती ती भाभी नाही का ती म्हणत होती तुमचं चॅनल मला समजत नाही तुमची भाषा तरी पण मी बघते. तुम्ही मुक्या प्राण्यांसंग किती बोलता त्याच्यामुळेच त्यांना एवढं समजतं तुमची भाषा. बोलून बोलूनच सवय लावली त्यांना. येडू बाई नको येऊ बाई वरती
वर नाही चढत पण इथपर्यंत अशी पाय घेऊन उभा राहते. आणि तशी बोलला ना मागून ड्रेसला पंजे मारीन, तिला अशी घेरचे ड्रेस तर लय आवडते. ते स्वयंपाक करताना आपण खाली असं घेर हलतो ना, तिला ते घेरला अशी पकडते. दूध तू गेला का तुझ्याकडून? ताई बोला ना तर कशी करू राहिली? काय सिंबा कसा करतोय? काय जा तिकडे जाऊन बस. काय कशा करतेत बघा. काय म्हणती पेडीग्री पण खाल्ली, दूध पण पेले, पण ते रोज स्वयंपाक करायचा मग ते असेच करते. ते त्याच्या चक्कर मध्ये त्यांच्या संग गप्पा मारून मारून संध्याकाळ स्वयंपाक असतो माझा. हे का बघितलं खाली वा का खाली थोडं तरी आपण इकडे तोंड केलं ना लगेच ते मागलं लगेच वर चढणार नाही तर मागलं ड्रेस तरी ओरडती सुट्टी तरी आठवे लगेच ड्रेस वाढणार नाही तर मग माग इथे येऊन उभा राहणार. म्हणजे काम सोडून मलाच बसायचं हे ना. येडी बाळ आहे येडी बाळ. हा तू येडी माऊ काय माऊ काय झालं बाई? तू बस गप्पा आणतो तुम्हाला करून दिसू येतो. हा मला काही काम नाही. काय पाच मिनिटं मार्ग पाच मिनिटं मार्ग. चला 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 ना. त्यानंतर नाही तर पहा 8:30 वाजले होते आणि सगळ्यांचे जेवण वगैरे पण झाले. नंतर तुमचे दाजी आले आणि दाजीने पण त्याला उचलून घेतलं. मग त्याच्यासाठी कुठून तरी ते भाजी घेऊन आले. तांदूळच्याची जी रानभाजी असते ना ती तोडून आणलेली त्यांनी. म्हणले ती तो खाईन. पण ते छोटं बाळ असल्यामुळे ते काहीच खात नव्हतं. जबरदस्त आहे त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करत होते पण ते नव्हता खात तो. घरात सगळ्यांच्या परीने जे ते त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करत होतो. मुलं तर चॉकलेट वगैरे आणून पण त्याच्या पुढे ठेवत होते. पण नाही किती छान अगदी सगळ्यांच्या कुशीत मस्त बसत होतं. त्याला भीती वगैरे त्याची सगळी गेली होती. मस्त छान असं मुलाने नंतर घरात पण आणलं. म्हणले त्याला जरा वेळ घरात ठेवूया मग नंतर झापाखाली वगैरे डालूयात. मग बाकीचं सगळं आवरल्याच्या नंतर त्याला जबरदस्ती राजूने पुन्हा दूध पाजलं. कारण ते मला असं वाटतं आईच्या दुधावर तीच वरच होतं. आणि पेलं थोडंसं दूध पेलं सांडून वगैरे हे करून नंतर त्याला आम्ही झापाखाली ठेवलं रात्रभर. तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल आणि हे आपलं छोटंसं हरणाचं बेबी जरी आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो.